स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून 5 किलोमीटरच्या स्वच्छता रनचे आयोजन वडाळा तलाव येथे करण्यात आले होते. या स्वच्छता रनमध्ये सुमारे 1,000 नागरिकांनी सहभाग नोंदविला. या रनचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत वडाळा तलाव परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वडाळे तलावाशेजारी रस्त्यांची त्यांनी साफसफाई केली. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत गेल्या 15 दिवसांपासून पनवेल महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता रनच्या माध्यमातून या मोहिमेचा शेवट करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वच्छतेसाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत स्वतः रस्त्यावर कचरा करणार नाही, इतरांना कचरा करू देणार नाही असे ठरविले तर आपल्या परिसरात कचरा होणार नाही, त्यामुळे आपले शहर स्वच्छ होईल, पर्यायाने शहर सुंदर होईल, यासाठी आपण प्रतिज्ञाबद्ध होण्याचा संदेश दिला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने, विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, महापालिका अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या स्वच्छता रनमध्ये सहभागी झालेल्या विविध सामाजिक संघटना, विविध महाविद्यालये, शाळा यांच्या प्रतिनिधींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. 5 किलोमीटरची ही रन आहे. या 5 किलोमीटरच्या रनमध्ये पनवेल शहरामध्ये आपण सारी मंडळी या ठिकाणी स्वच्छता ही सेवा असं मानून त्याच्यामध्ये सहभागी होत आहे. इथे माझ्या पुढे अब्दुल मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सिनियर सिटीजन असं आपण म्हणू शकतो, पण त्यांच्या आणि आपल्या दृष्टिकोनातून एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजी झालेला आहे. स्वातंत्र्याच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. हा एक खूप मोठा योगायोग त्यांच्या जीवनात आहे. आणि दरवर्षी पनवेल महापालिकेच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, पनवेल शहरातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. आणि मग आपण लक्षात घेऊया की वयाच्या आज 78-79 या पल्ल्यामध्ये ते जर आपल्यामध्ये उत्साही सहभागी होतात तर आपल्यालाही हा उत्साह कायम टिकवायला पाहिजे. पनवेल महापालिकेनं हा उत्साह टिकवण्यासाठी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम केले. आणि जसं उपायुक्तांनी सांगितलं आपल्याला, 1 लाखापेक्षा जास्त आपल्यासारखे नागरिक त्याच्यामध्ये जोडले गेले. आणि त्यामुळे पनवेल महापालिकेला अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यस्तरावर, केंद्र स्तरावर ॲप्रिशिएशन मिळतं, त्यांचं कौतुक होतं. नुकतंच पनवेल महापालिकेला माझी वसुंधरा या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये 3 लाख ते 10 लाख या लोकसंख्येच्या मध्ये चांगलं काम करणारी महापालिका आपण पाहतोय. हा वडाळे तलावाचा परिसर असेल, पनवेलच्या ब्रिज खाली असेल, आपापल्या खंदा कॉलनी, नवीन पनवेल आणि सर्व परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेनं घेतलेले इनिशिएटिव्ह असतील, आपल्यासारख्या संस्थांनी केलेलं काम असेल, याच्यामुळे 7 कोटी रुपयांचं या ठिकाणी सर्वोच्च, या ठिकाणी चांगल्या प्रथम क्रमांकाचं असं पारितोषिक पनवेल महापालिकेला मिळालेलं आहे. याच्यामध्ये पनवेल महापालिकेचं जितकं योगदान आहे त्यापेक्षा जास्त आपल्या सर्वांचं योगदान आहे. आणि हे योगदान कायम राखण्याचा आपण सर्वांनी सातत्यपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.